हरी ओम, श्री राम अंबज्ञ। माझं नाव सचिन सिंह चंद्रकांत राजे, मुरुड जंजीर उपासना केंद्र। एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा। मी 2002 पासून बापूंकडे यायला लागलो, बापूंनीच मला त्यांच्या जवळ घेतला आणि मी बापूचा झालो। सन 17 मे 2011 त्यावेळी एक गोष्ट आहे। मी ऑफिसमधून आलो, घरी आलो, त्यानंतर उपासना वगैरे केली। त्या काहीतरी अधिक मास चालू होतं त्यावेळेला आणि पारायण चालू होतं। पारायण वगैरे केलं, त्यानंतर मार्केटला गेलो। मार्केटला गेल्यानंतर एका मित्राच्या घरी बसलो मी आणि गप्पा गोष्टी केल्यानंतर पाटील खानावर त्यांच्याकडे जेवायला गेलो। तिथे बरोबर बापूंचा फोटो होता, त्या फोटोखाली म्हणजे जेवण चालू होतं माझं। जेवण झाल्यावर मी थोड्या वेळ तिथून निघालो। निघाल्यानंतर मला असं समजलं की मुरुडमध्ये गावंदे पाकाडीत कोणाच्या तरी घराला आग लागली। तर मी विचार केला, लागली असेल कोणाच्या तरी, असा विचार करत आलो आणि ज्यावेळेस त्या नाक्यावर आलो त्यावेळेस बघितलं भरपूर सायकली लागल्या होत्या, गाड्या लागल्या होत्या। बोलो काय प्रॉब्लेम झाला, म्हणून मी बघितलं तर माझ्या घरालाच आग लागली होती। पूर्ण घर म्हणजे जळत होतं। मी बघितलं, थोडा जरा मनातून मला भीती वाटली। नंतर बापूचा 11 वेळा जप केला आणि मी नॉर्मल झालो आणि बघितलं तर संपूर्ण घर गळून गेलं होतं। काही म्हणजे काही शिल्लक नव्हतं, फक्त एक अंगावरचे कपडे एवढं। आणि सुदैवाने म्हणजे बापूच्या कृपेने घरात कोणी नव्हतं, मी आत्ताच घरात होतो। आणि नंतर बघितलं आणि सगळं कोण आग विझवतं सगळं होतंय। आणि नंतर थोड्या वेळाने जो तो मला काय तुला प्रॉब्लेम नाही ना, तू व्यवस्थित आहेस ना? बोलू बापू कृपेने मी व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही। आणि नंतर आमच्या तहसीलदार मॅडम होत्या, त्यांना समजलं की असा प्रॉब्लेम झाला आहे। ते लगेच गाडी घेऊन आल्या तिकडून आणि मला विचारलं घरात कोण कोण आहे। बोलू नाही घरात कोणीच नाही, मी एकटाच आहे। ठीक आहे। आणि मग नंतर मला त्यांनी सांगितलं आता तुम्ही कुठे जाणार काय? तर बोलू नाही बघतो आता, नाही तुम्ही माझ्या घरी जाला। आणि मग मी जेवण वगैरे केलंच होतं, मग त्यांच्या घरी गेलो। आणि दुसऱ्या दिवशी तिकडनं आल्यानंतर बघितलं तर सगळं अगदी बेचिराग झालं होतं। काही म्हणजे फक्त अंगावरचे कपडे, म्हणजे घरातले सगळे कपडे दागिने सगळं म्हणजे राख झाली होती। फक्त त्याच्यात वाचला होता अनिरुद्ध पाठ, आज पण तो माझ्याकडे आहे। जर म्हणजे दाखवलं मी फक्त त्याला साईडून तो जळला होता, बाकी काही झालं नाही त्याला। आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपले उपासना केंद्रामध्ये सगळे आले, त्यांनी सगळी मदत केली, म्हणजे कचरा वगैरे काढायला सगळं केलं। आणि नंतर आपले विजू नाना पाटील, अरे बघ एवढं तुझं घर झालं आणि तू हसतोय? बोलो मला काही फरक नाही, बापूला जे वाटतंय ना ते ठीक आहे, मला मी ऍग्री आहे त्याच्याबद्दल, मला काही वाटत नाही। ह्याच्यातून पण या राखेतून पण काहीतरी सोनं उगवणार आहे, मला खात्री होती काहीतरी चांगलं होणार आहे। आणि नंतर आता राहणार पुढे, आमचा एक मामा इथं भोगेश्वर पाकडी राहतो, तिथं आम्ही जवळजवळ 15 दिवस तिथं काढले। तर लोक एक सहानुभूती म्हणून भेटायला येतात, कसं झालं काय। तर बघतो अरे हे चांगले मस्त हसतायत, खेळतायत, मटण मच्छी सगळं खातायत, काय प्रॉब्लेम नाही। तरी पण हे का होतं की आज आपल्या पाठीशी आपला बापू आहे, आपला सद्गुरू आहे। 15 दिवसानंतर आता काय करतात पुढचं आपलं, आता कसं म्हणजे अजून किती दिवस जातील घर बांधायला काय सांगू शकत नाही। आणि नंतर आपला दुसरा एक तुलत मामा आहे, त्याचा ब्लॉक आहे, बापून सगळी सोय केली होती तिथं, त्या ब्लॉकमध्ये सगळी भांडी कुंडी सगळं होतं। आणि त्या मामाने सांगितलं जेवढे दिवस तिथं राहायचं आहे ना तेवढे दिवस राहा। तर बोलू ठीक आहे, आता कसं काय करतं। आणि मग हळूहळू पैशांची सोय झाली, लोन मंजूर झालं आणि नंतर कामाला म्हणजे सुरुवात झाली। हळूहळू होताना सगळं घर पूर्ण झालं। आणि बापूला मला बंगला आणायचा होता, बापूने सांगितलं हे जुना घर आहे ना जाऊ दे, तुला मी बंगला देतो, म्हणून काय ते घर जळणार। आणि आज बापूने मला बंगला दिला, मी त्या बंगल्यात राहतोय। आणि आज आपण इथे जे बसलोय त्या बापूच्या कृपेमुळे। आणि तिथं मला असं आनंद होतो की आज माझ्या घरी उपासना होते, म्हणजे बापूचे सगळे कार्यक्रम आपल्या या जागेत होतात। अनिरुद्ध पौर्णिमा, नंदाईचा वाढदिवस, बापूंचा वाढदिवस, अजून काय पाहिजे? म्हणजे बापू जे आपल्याला देतो ना ते भरभरून देत असतो, फक्त आपला एक विश्वास पाहिजे। एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु व्हायचा। जर तुम्ही त्याच्यावर पूर्ण 100% विश्वास ठेवला तर तुम्हाला न मागताही तो देतो। आणि मला स्वप्नात पण वाटलं होतं की माझं एवढं मोठं घर होईल, माझ्याकडे हे बापूचे प्रोग्राम होतील, म्हणजे बापूजी माझ्याकडे उपासना होईल, हे माझ्या स्वप्नात पण वाटलं नव्हतं, पण ते बापूने मला करून दिलं। हरिओम, श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद।